मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी उघडकीस आणलेल्या पोर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासात आता ईडीची एंट्री झाली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती करून त्याचा मोबाईल ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या वर्षी राज कुंद्राला अटक केली होती. या प्रकरणी कोट्यवधीचा व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. या व्यवहाराचा आता ईडीकडून तपास केला जाणार आहे. अंमलबजावणी संचालनालयानंच म्हणजे ईडीनं बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी मुंबईत चर्चेचा विषय ठरलेल्या पॉर्न रॅकेट प्रकरणात आता ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू करण्यात आला आहे. ईडीने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशी ही सुरू केली आहे. 2021 राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलनं अटक केली होती. राज कुंद्रावर आरोप आहेत की 2019 कुंद्रानं आरन्स प्राईम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि हॉटशॉट नावाचं एक ॲप विकसित केलं. हे हॉटशॉट ॲप राज कुंद्रानं UK स्थित फर्म केंड्रिनला $25,000 विकलं होतं. या कंपनीचा CEO ही प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.